बीड में आज पहली बार बैलगाड़ी दौड़ के शहर में रोमांच देखने को मिला। इस दौड़ का आयोजन भाजपा जिलाध्यक्ष राजेंद्र मुस्के ने किया। इसमें पश्चिमी महाराष्ट्र के पुणे, सोलापुर और सातारा के बैलगाड़ियों के मालिकों ने भाग लिया था। बैलगाड़ी दौड़ बीड के पास तलेगांव शिवार में आयोजित की गई थी, जिसमें 100 बैलगाड़ी मालिकों ने भाग लिया, जबकि दौड़ जीतने वाले बैलगाड़ी के मालिकों को मोटरसाइकिल पुरस्कार दिया गया। बीड जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच बैलगाड़ी शर्यत ही होते, त्याचं कारण आहे कारण की मागच्या काही महिन्यामध्ये बैलगाड़ी शर्यतीसाठी शासनाने या ठिकाणी हायकोर्टाने त्याला परमिशन दिलेली आहे, कारण की हा शेतकऱ्याची स्पर्धा आहे, शेतकऱ्याचं जे पशुधन आहे त्याला जपण्याचं काम आमच्या मराठवाड्यातला शेतकरी मनापासून या ठिकाणी करतो। आणि आज आपण बघतो मुलापेक्षाही जास्त प्रेम करणारे जे शेतकरी आहेत आपल्या बैलावरती प्रेम करतात आणि आपले बैल मुलापेक्षाही जास्त सांभाळण्याचं काम या मराठवाड्यातला शेतकरी या ठिकाणी करतोय। आपला हा मराठवाडा नेहमी दुष्काळग्रस्त म्हणून ह्याच्याकडे पाहिलं जातं, परंतु शेतकऱ्यातल्या मनामध्ये जे घालमेल असतो ते कुठेतरी दूर व्हावा आणि ह्या स्पर्धेच्या माध्यमातून बैल जोडी ही शेतकऱ्यांनी पाळली पाहिजे, कारण की नवीन युगामध्ये बैल जोडी शेतकऱ्यांच्या दारामध्ये दिसत नाही अशी परिस्थिती आहे, कारण की ट्रॅक्टर वगैरे यंत्र या ठिकाणी आलेले आहेत, परंतु बैलगाडी बैलदेखील या ठिकाणी शेतकऱ्याच्या दारामध्ये असले पाहिजेत अशी आमची भावना आहे। म्हणून त्या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त बैल सांभाळावेत हीच या स्पर्धेच्या पाठीमागची भावना आहे। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि।